कल्याण डोंबिवलीचे नवे महापौर म्हणून आज शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांची बिनविरोध निवड झाली. देवळेकरांच्या विरोधात भाजपचे राहुल दामले यांनी अर्ज भरला होता, पण आज शिवसेनेला 52 आणि भाजपला 42 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानं युतीचा फॉर्म्युला ठरला. त्यानुसार आज शिवसेनेचा महापौर विराजमान झाला. पुढच्या 2.5 वर्ष राजेंद्र देवळेकर महापौर तर भाजपचे विक्रम तरे उपमहापौर म्हणून काम पाहतील. या क्षणाची मोठी बातमी. खरं तर प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेनं बाजी मारली होती आणि त्यानंतर राजकीय घडामोडी घडून पुन्हा एकदा युती झाली आणि आज अखेर राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौरपदी भाजपचे विक्रम तरे हे बिनविरोध आहेत. शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची निवड झाली आहे. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत. कपिल, काय सांगाल, अखेर अपेक्षेप्रमाणे देवळेकर यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या गोटात कसं वातावरण आहे, भाजपच्या गोटात कसं वातावरण आहे आणि 2.5 वर्षासाठी निवड झाली आहे, काय सांगाल? नक्कीच ऋषी, सर्वांचं लक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील महापौर पदासाठी लागलं होतं आणि महापौरपदी बिनविरोध राजेंद्र देवळेकर यांची निवड झालेली आहे. राहुल दामले यांनी आपला फॉर्म मागे घेतलेले आहेत, भाजपाचे उमेदवार होते ते. त्याचबरोबर विक्रम तरे भाजपाचे उपमहापौर झालेले आहेत, तेही बिनविरोध झालेले आहेत. सेनेने यावेळी आपला फॉर्म मागे घेतलेला आहे. जसा फॉर्म्युला ठरला होता त्या फॉर्म्युलेप्रमाणे चाललेला आहे आणि त्या अनुषंगाने सेनेचा महापौर आणि भाजपाचा उपमहापौर झालेला आहे. आणि ह्या क्षणाला आपण बघू शकता का KDMCच्या बाहेर प्रचंड अशी कार्यकर्त्यांची गर्दी आहे. मग ते भाजपाचे कार्यकर्ते असो किंवा सेनेचे कार्यकर्ते असो, दोन्ही कार्यकर्ते ते जमलेले आहेत. दोघांचा हा विजय आपण बोलू शकतो आणि युतीची सत्ता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती आली आहे असं बोलू शकतो. एकंदरीत तू बघू शकतो प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. सेनेचे आणि भाजपाचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आपल्या उमेदवाराच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस प्रोटेक्शनही इथे देण्यात आलेलं आहे. काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हा पोलीस प्रोटेक्शन आहे. एकंदरीत सेना ह्या बाबतीत खुश असणार आहे, कारण की महापौर पद मिळालेलं आहे आणि एक नंबर पक्ष म्हणून त्याची निवड झालेली आहे. त्यानंतर भाजपाने 42 जागा मिळून 2 क्रमांकावरती बाजी मारली असली तरी उपमहापौर पद भाजपाच्या हाती आलेलं आहे आणि हे 4 वर्ष उपमहापौर पद त्यांच्या हाती असणार आहे आणि 2 वर्ष स्टँडिंग त्यांच्या हाती असणार आहे. पुढची रणनीती ठरणार आहे, परंतु अनेक नेते इथे आता हजेरी लावणार आहेत. सध्या पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, दोन्ही आमदार भाजपचे इथे आलेले आहेत, खासदार श्रीकांत शिंदे इथे आलेले आहेत. त्याचबरोबर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे इथे येणार आहेत आणि आपल्या सर्व नगरसेवकांना घेऊन ते गणेश दर्शन करणार आहेत. त्याचबरोबर कदाचित ते इथे एक पत्रकार परिषद घेऊ शकतात सर्व नगरसेवकांना घेऊन आणि आपली बाजू मांडू शकतात. ह्याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे का उद्धव ठाकरे काय बोलतात. एकंदरीतच हा युतीचा विजय आहे, कारण की बाकीचे पक्ष होते की नाही हा प्रश्न पडला होता. कारण की काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, मनसे असो, यांचं संख्याबळ खूप तुरळक आहे, त्यामुळे ह्यांची अपेक्षा नव्हती महापौर पदापर्यंत पोहोचण्याची. आणि ह्या दोन पक्षामध्ये चुरस सुरू होती आणि ही चुरस कुठे संपलेली आहे आणि महापौर पद हे सेनेच्या हाती आलेलं आहे तर उपमहापौर पद हे भाजपाच्या हाती आलं आहे. नक्कीच एक आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीवर काही जणांनी शिवसेनेचेच होते, काही युतीचे होते, त्यांच्याकडनं बहिष्काराची भाषा बोलली घेत जात होती. त्या भाषेचं नेमकं आज चित्र कसं दिसलं, शिवसेनेचं सगळं संख्याबळ उपस्थित होतं का आणि हे संख्याबळ पाहण्यासाठी शिवसेनेचं नेतृत्व आज येत आहे, दुर्गाडीला जाणार आहे, तो पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे? नक्कीच ऋषी, सर्वात महत्त्वाचं हेच होतं का जेव्हा महापौर पदाचा उमेदवार डिक्लेअर केला सेनेने आणि राजेंद्र देवळेकर यांचं नाव आलं, तेव्हा मग दीपेश म्हात्रे असो, रुपेश म्हात्रे असो किंवा उपजिल्हा प्रमुख म्हात्रे असो, ते कुठे नाराज झाले होते. हा पूर्ण गट नाराज झाला होता आणि ह्यांना समजवायचं कसं, हा मोठा पेच प्रसंग एकनाथ शिंदे जे ठाणे जिल्हा प्रमुख आहेत आणि सेनेचे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्यासमोर होता, परंतु त्या समजूत घालण्यामध्ये 100% यशस्वी झाले असं आपण बोलू शकतो. कारण की सेनेचे सर्वच नगरसेवक इथे उपस्थित होते आणि कुठेही नाराजीचा सूर दिसला नाही. असंच भाजपामध्येही झालेलं आहे, ते काही नाराज होते त्यांना सर्वांना एकत्र घेऊन आता हे सर्व कार्यकर्ते नेते इथे आलेले आहेत, सर्व नगरसेवक हजर आहेत. एकंदरीतच नाराजीचा सूर कुठेतरी कमी झालेला आहे. दुर्गाडीवरती उद्धव ठाकरे जाणार आहेत, तिथे दर्शन घेणार आहेत सर्व नगरसेवकांना घेऊन आणि त्याच्यानंतर गणेश मंदिरात जाणार आहेत डोंबिवलीला, तिथे दर्शन घेणार आहेत आणि पत्रकार परिषद घेणार आहे. असा हा कार्यक्रम एकत्र असणार आहे, त्यामुळे पूर्ण आता कल्याण डोंबिवली सेनामय होणार आहे, भगवामय होणार आहे असं आपण बोलू शकतो. नक्कीच धन्यवाद कपिल या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत होते. झी 24 तास
रहा एक पाऊल पुढे।